बृहन्मठ होडगी संस्थेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त होडगी मठ ते SVCS हायस्कूल पर्यंत रथयात्रा काढण्यात आली आणि या रथयात्रेमध्ये विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बृहन्मठ होडगी संस्थेच्या वतीने शिवरात्रीनिमित्त बाळीवेस येथील होडगी मठापासून SVCS हायस्कूल पर्यंत रथयात्रा काढण्यात आली. सकाळी होटगी मठापासून सुरू झालेल्या या यात्रेमध्ये लेझिम पथक, टोल पथक तसेच विविध प्रकार सादर करण्यात आले. डॉक्टर मल्लिकार्जुन महाराज यांनी रथ आणि पालखी पूजन केलं व रथोत्सवास प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून ही रथयात्रा शिवनामाचा जयघोष करत निघाली. या रथोत्सवाबाबत शांतय्या स्वामी यांनी अधिक माहिती दिली. बृहन्मठ होडगी संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी यमाळी जे येथील पंचमुखी परमेश्वरास सहस्त्र बिल्वाचन, रुद्राभिषेक, महामंगल आरती आणि दुपारी या ठिकाणी दुपारी 12 वाजता ही जी काही यात्रा आहे बाळीवेस मठातून ही जाणारी यात्रा आहे. या यात्रेमध्ये महोत्सवामध्ये संस्थेतील सर्व विद्यार्थी विविध प्रकारच्या कला क्रीडा आणि या ठिकाणी कला सादर करून आणि एक भक्तिभाव वातावरणामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न होतो आहे. आणि या ठिकाणी पूज्य महास्वामीजी षटस्थल ब्रह्म धर्मस्थळ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी लोककल्याणासाठी ही श्रीलिंग महापूजा सायंकाळी 4 वाजता यामध्ये श्रीतील मंदिराच्या परिसरामध्ये संपन्न होणार आहे. आणि महाप्रसादाच्या महापूजेनंतर सर्व भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आणि केवळ धर्माच्या बरोबर सर्व समाजाचं कल्याण व्हावं हा एक सद्हेतू या ठिकाणी या पर्वामध्ये या ठिकाणी फार मोठ्या वैभवामध्ये महापूजा होते. आपण सर्वांनी या पूजेमध्ये सहभाग व्हावा आणि आनंद जुळवणी करावा आणि पावन व्हावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो. आणि सर्व मीडियावाल्यांनी ही जी सेवा आहे अगदी विनामूल्य समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करतात. या रथोत्सवामध्ये बृहन्मठ होडगी संस्थांचे असंख्य विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.